वाट दिसू दे रे देवा वाट दिसू दे। ही ओळ आज महाराष्ट्रातील कित्येक ग्रामस्थ नेहमीच म्हणतात। दिवस नेहमीचेच पावसाळ्याचे, काही सुखाचे, काही संकटाचे। त्या रात्री तसेच घडले। पावसाचा जोर वाढला, महाड रत्नागिरी सातारा परिसराला त्याचा तडाखा बसला। पाणी एक मधल्यापर्यंत वर चढले। पहिल्यांदा येणारे मत्तीसाठी आवाज पावसाच्या आवाजात हळूहळू बंद झाले। वरून डोंगराचे कडे कोसळत होते। तीन ठिकाणी गाव व वस्ती जमिनीखाली गाडले गेले। सगळीकडे हाहाकार माजला होता। या संकटात 200 बळी गेले। लाखो लोकांचं भविष्य उद्ध्वस्त झालं आहे। मत्तीसाठी हात पुढे यावेत यासाठी लालबागच्या गुरुकुलच्या बालचित्रकारांनी चित्र काढून केलेले आव्हान आम्ही सादर करीत आहोत। दिनांक 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुराने चिपळूण, खेड, महाड, कोल्हापूर यासारख्या गावांमध्ये खूप हानी झाली आहे। लोकांची गाड्या, घरे, गुरं, शेती सगळ्यांनाच खूप मोठं नुकसान झालं आहे। म्हणूनच श्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यक निधीमध्ये जास्तीत जास्त मदत करावी। धन्यवाद। काल परवा आलेल्या महापुराने अनेक जणांचे खूप नुकसान झाले। अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेक जण मृत्युमुखी पडले। अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करा। आत्ताच्या पावसामुळे कोकणात पूर आलेला आहे। या पुरामुळे खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे। त्यांना आपल्या मदतीची गरज आहे। तरी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना मदत करावी। काही दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। महापुरामुळे पूरग्रस्तांना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेही मिळणे अशक्य झाले आहे। आता आपल्या महाराष्ट्राला आपल्या आधाराची गरज आहे। तरी आपण सर्वांनी मिळून आपल्या महाराष्ट्राला पुन्हा उभे करण्यास मदतीचा हात देऊया ही माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती। आता नुकत्याच झालेल्या महापुरामुळे खूप लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आणि आर्थिक हानी सुद्धा झाली। म्हणून आपण CM फंड मध्ये निधी देऊन सर्व पूरग्रस्तांना मदत करूया। महाराष्ट्रामध्ये सध्या जी स्थिती आहे, पाऊस पडतोय, नद्या भरलेल्या आहेत। सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी खूप पाऊस पडल्यामुळे त्या लोकांना पुराला तोंड द्यावे लागले आहे। तळीये या गावात डोंगर कोसळल्यामुळे कित्येक माणसं देवाघरी गेले। म्हणून सरकार बरोबर आपणही त्यांना मदत करायला पाहिजे। महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेक नागरिक मदतीसाठी आकांत करत आहेत। मदत यंत्रणात त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे अन्न पाण्यावाचून अनेक नागरिकांना राहावे लागले आहे। तरीही आपण सगळ्यांनी त्यांना मदतीचा हात द्यावा हीच नम्र विनंती। महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळे कोकणात पूर आलाय। कोकणवासियांना या पुरातून वाचवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून मदत करूया। मुख्यमंत्री निधी फंडात आपण सगळ्यांनी मिळून थोडेसे पैसे देऊन कोकणवासियांना वाचवूया। महाराष्ट्रात पूर आल्याने अनेक गावं उद्ध्वस्त झाली। देवाकडे एकच प्रार्थना की त्या सर्वांना परत जिद्दीने उभं राहण्याची ताकद दे। महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे लोकांचे फार नुकसान झाले। काही लोकांच्या घरे पाणी शिरले तर काही लोकांची घरच उद्ध्वस्त झाली। काही लोकांनी अजून 3-4 दिवसांपासून काही खाल्ले नाही तर 150 जास्त लोक मरण पावले। अशा गरजू पूरग्रस्तांना आपल्या मदतीची फार गरज आहे। कृपया त्यांना मदत करा। Due to the floods in Maharashtra, people living there have lost their houses and livelihood. Some of them even have lost their dear ones. Maharashtra is a part of India and Maharashtra needs help. So let's come ahead and help them.